गुन्हे शाखेची टीम आता घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी गुन्हे शाखेकडून पाहणी केली जाते. वांद्रे पूर्वमध्ये ज्या ठिकाणी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला होता त्या ठिकाणी आता गुन्हे शाखेकडून पाहणी केली जाते. वांद्रेमध्ये काल रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला ज्यामध्ये सिद्दीकींचा मृत्यू झाला. दरम्यान गुन्हे शाखेची टीम आता घटनास्थळी दाखल झाली. वांद्रे पूर्वमध्ये ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या ठिकाणी सध्या गुन्हे शाखेकडून पाहणी केली जाते. ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. काल रात्री वांद्रे पूर्वमध्ये बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला. अतिशय धक्कादायक अशी राजकीय हत्या झाली आणि त्यानंतर सध्या गुन्हे शाखेची टीम या घटनास्थळी दाखल झाली. ज्या ठिकाणी गोळीबार झाला होता त्या ठिकाणची पाहणी सध्या गुन्हे शाखेकडून केली जाते. या सगळ्या प्रकरणी आता हत्येचा गुन्हा सुद्धा दाखल झालाय. निर्मल नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालाय. आरोपी सध्या ताब्यात आहेत. पोलिसांकडून चौकशी सुद्धा केली जाते आणि गुन्हे शाखेकडून सध्या घटनास्थळाची पाहणी केली जाते. ज्या ठिकाणी गोळीबार झाला होता त्या ठिकाणची पाहणी सध्या गुन्हे शाखेकडून केली जाते. ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतो. काल रात्री 9:30 वाजता बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये सिद्दीकींचा मृत्यू झाला. सध्या या सगळ्या प्रकरणी तपासाला कुठेतरी वेग येतोय असंच पाहायला मिळते. कारण हत्येचा गुन्हा दाखल झाला. काल रात्री पोलिसांनी आरोपींची 7 तास चौकशी केली आणि आता यानंतर गुन्हे शाखेची टीम घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळते. वांद्रे पूर्वमध्ये ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या ठिकाणी सध्या गुन्हे शाखेकडून पाहणी केली जाते. गुन्हे शाखेकडून घटनास्थळाची पाहणी केली जाते. काल रात्री 9:30 वाजता ज्यावेळी दुर्गा मातेची विसर्जन मिरवणूक सुरू होती त्याचवेळी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला ज्यामध्ये सिद्दीकींचा मृत्यू झाला. सध्या तपास वेगानं सुरू असल्याचं पाहायला मिळतं. गुन्हे शाखेची टीम आता घटनास्थळी दाखल झाली. या प्रकरणी आरोपींना सुद्धा ताब्यात घेण्यात आले. काल पोलिसांकडून 7 तास चौकशी करण्यात आली. यातला एक आरोपी बिष्णोई गँगशी संबंधित असल्याचं सुद्धा समोर आले. सगळ्या अँगल्सनी सध्या पोलिसांकडून तपास केला जातो आणि सध्या गुन्हे शाखेच्या टीमकडून सुद्धा तपास केला जातो. ज्या ठिकाणी गोळीबार झाला होता त्या ठिकाणी आता गुन्हे शाखेची टीम दाखल झाली आणि त्यांच्याकडून पाहणी केली जाते. ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. गुन्हे शाखेचे हे सगळे अधिकारी आहेत आणि ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या ठिकाणी सध्या पाहणी केली जाते. महत्वाची माहिती आहे कारण बाबा सिद्दीकी अतिशय महत्वाचे नेते होते. अजित पवार पक्षाचे ते नेते होते, माजी राज्यमंत्री होते आणि बाबा सिद्दीकींची अशा पद्धतीनं हत्या खरं तर धक्कादायक बातमी म्हणावी लागेल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीनं हत्या होणं राज्याची कायदा आणि सुव्यवस्था नेमकी कशा पद्धतीची आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे आणि सध्या तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळतं. सविस्तर अपडेट्स घेऊयात. मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी यांच्याकडून. मनश्री, सध्या गुन्हे शाखेची टीम घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळते. कशा पद्धतीने पाहणी केली जाते? सध्याची जी दृश्य आपण बघतो आहोत की ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या ठिकाणी आता कसून तपासाला सुरुवात झालेली आहे. ज्या परिसरात हा गोळीबार झाला तो संपूर्ण परिसर पोलिसांकडून यापूर्वी सील करण्यात आला होता. ज्या ठिकाणी गोळ्या पडल्यात त्याच्यावर मार्किंग सुद्धा देण्यात आलेले होते आणि आता गुन्हे शाखेची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. संपूर्ण परिसराची पाहणी गुन्हे शाखेची टीम करेल. ज्या ठिकाणी गोळीबार झालाय त्या स्पॉटची सुद्धा पाहणी करेल. इतकंच नाही तर ज्या ठिकाणी दिशान सिद्दीकी यांचं कार्यालय आहे तिथे सुद्धा पाहणी करण्याची शक्यता आहे. एकंदरीतच दिशान सिद्दीकी यांचं कार्यालय आणि ज्या ठिकाणी गोळीबार झाला तो स्पॉट यामध्ये अवघ्या काही मीटरचं अंतर आहे. बाबा सिद्दीकी यांची कार गोळीबार ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी पार्क करण्यात आलेली होती. दिशान सिद्दीकींच्या कार्यालयाबाहेर कार पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे बाबा सिद्दीकी हे कार्यालयापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या आपल्या कार पार्किंगच्या ठिकाणी चालत येत होते आणि त्या दरम्यान हा गोळीबार झाल्याचं समजतंय. ज्यावेळी हा गोळीबार झाला त्यावेळी अर्थातच काल आपण बघितलं की देवीचं विसर्जन देखील होतं. त्याच्यामुळे फटाक्यांची आतषबाजी देखील त्या परिसरात काही प्रमाणात सुरू होती. त्या आवाजामध्ये गोळीबाराचा देखील आवाज आला आणि लोक चकित झाले आणि ज्यावेळेस बाबा सिद्दीकी यांना गोळ्या लागल्या ते खाली पडले तेव्हा लोकांच्या लक्षात आलेलं आहे की काहीतरी गंभीर मोठी घटना घडलेली आहे आणि तत्काळ बाबा सिद्दीकींना रुग्णालयात नेण्यात आलं. या संपूर्ण घटनाक्रमाचा अभ्यास आता गुन्हे शाखेकडनं केला जाईल. कदाचित ही घटना रिक्रिएट करण्याचा सुद्धा म्हणजे सीन रिक्रिएशनचा देखील प्रयत्न केला जाईल. गुन्हे शाखा आता तातडीनं आणि वेगानं तपासाला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि म्हणूनच गुन्हे शाखेची टीम ही आता घटनास्थळी दाखल झालेली आहे. धन्यवाद मनश्री या सगळ्या अपडेट्ससाठी. तर गुन्हे शाखेकडून ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या ठिकाणची सध्या पाहणी केली जाते. या पाहणीतून आणखी काही धागेदोरे समोर येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे.